नमस्कार, मावोश न्यूज में आपका स्वागत है। विधायक रवि राणा के बयान के बाद बीजेपी नेता तुषार भारती आक्रामक। बडनेना निर्वाचन क्षेत्र में मैं महायुति के घटक के रूप में युवा स्वाभिमान पार्टी के चुनाव लड़ूंगा। मेरा चुनाव चिन्ह पाना है। देवेंद्र फडणवीस ने भी मुझे हरी झंडी दे दी। रवि राणा ने हाल ही में एक बयान दिया था, इस पर अब बीजेपी नेता तुषार भारती सामने आए हैं। रवि राणा के बयान की आलोचना करते हुए उन्होंने कहा कि रवि राणा का मानसिक संतुलन बिगड़ गया है। ये बयान देना हास्यास्पद है कि जब किसी उम्मीदवारी की घोषणा नहीं की गई है तो देवेंद्र फडणवीस ने मुझे उम्मीदवारी के लिए हरी झंडी दे दी है। रवि राणा का बयान भ्रमित करने वाला है। बडनेना निर्वाचन क्षेत्र में लोग अब बदलाव चाहते हैं। तुषार भारती ने कहा कि देवेंद्र फडणवीस बीजेपी कार्यकर्ताओं के साथ खड़े रहेंगे। नाही, हे तर रवि राणाचं मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे। भारतीय जनता पार्टीचे नेते इतके काही उथळ नाही आहे की त्यांना जे वाटत आहे, कारण की रवि राणा ज्या ज्या गावात चालला त्या त्या गावातले लोक आता विचारतात की जुन्या कामाचं काय झालं, तीन तीन पाच पाच वर्ष झाले फलक लावले आहे, त्याचे अजून काम सुरू झालं नाही। दहंडीला मिळाला अत्यल्प प्रतिसाद, दहंडीमध्ये देवेंद्रजी माननीय मुख्यमंत्री जी आले नाहीत, याचा अर्थ स्पष्ट आहे की त्याच्या पायाखालची वाळू आता सरकते आहे। आणि म्हणून कुठलीच प्रक्रिया नाही, महाराष्ट्रातली कुठलीच सीट जाहीर नाही, कुठल्याच प्रकारची चर्चा नसताना देवेंद्रजी याला हिरवी झेंडी दाखवणार आहे। हास्यास्पद आणि मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे। बडनेरा मतदारसंघातल्या जनतेला आता बदल हवा आहे आणि भारतीय जनता पार्टीत वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते, पक्ष वाढवणारे टिकवणारे कार्यकर्ते असताना या संधी साधू आणि बाजार गुंड्यांना हिरवी झेंडी देईल असं बिलकुल आम्हाला वाटत नाही। त्यामुळे संभ्रम निर्माण करण्यासाठीचं हे त्यांचं वाक्य आहे। नक्कीच बडनेरा मतदारसंघातील नागरिक यावेळी बदल घडवेल आणि रवि राणाला दाखवून देईल की काम करणारा माणसाच्या पाठीशी आम्ही उभा आहे, नाही केवळ इव्हेंट करून मत घेण्याचा। आणि म्हणून आमचा देवेंद्रजीवर विश्वास आहे। देवेंद्रजी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणारे नेते आहेत, ते अशा संधीसाधू लोकांच्या पाठीशी उभे राहणार नाहीत।